विद्यार्थी मित्रों आपण अभ्यासत आहोत अम्ल अम्लारी आणि क्षार या पाठामध्ये आपण अम्ल कशाला म्हणतात अम्लारी कशाला म्हणतात आणि क्षार कशाला म्हणतात हे जाणून घेतलं। सुरुवातीला अम्लाचं परीक्षण करताना लिटमस पेपरचा उपयोग करत होतो आपण हे आपल्याला माहिती आहे आणि लिटमस पेपरचा रंग अम्लामध्ये लाल होतो तर अम्लारीमध्ये निळा होतो। क्षारांमध्ये मात्र लिटमस पेपरच्या रंगामध्ये बदल होत नाही हे आपल्याला माहिती होतं। परंतु त्यानंतर आपण आर्यनिसच्या सिद्धांतानुसार काय अभ्यासलं, एखादा पदार्थ पाण्यामध्ये विरघळवला असता त्याच्यामधून जर एच प्लस आयन मिळत असतील तर त्याला आम्ल म्हणतात आणि ओ एच मायनस आयन मिळत असतील तर त्याला आम्लारी म्हणतात। म्हणजे आम्ल आणि आम्लारी बद्दलच अधिकच आपल्याला ज्ञान या आर्यनिसच्या सिद्धांतामधून मिळतं। त्यानंतर आपण विचरण म्हणजे काय अभ्यासलं, विचरण होणे म्हणजे काय, आयन विलग होण्याची प्रक्रिया आणि कधी होतं विचरण, ज्यावेळेस एखादा पदार्थ पाण्यामध्ये विरघळतो त्यावेळी किंवा त्याला उष्णता दिल्यानंतर त्याच्यामधले आयन विलग होतात आणि आयन विलग होण्याच्या प्रक्रियेला विचरण म्हणतात। मग कोणता पदार्थ पाण्यामध्ये विरघळतो, पाण्यामध्ये विरघळणारा पदार्थ हा आयनिक संयुग असतो आणि मग आयनिक संयुगाची निर्मिती कशी होते, धातू आणि अधातू यांची रासायनिक अभिक्रिया झाल्यानंतर धातू आणि अधातू यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन्सची देवाणघेवाण होते आणि इलेक्ट्रॉन्सच्या देवाणघेवाणीमधून जे नवीन गुणधर्म असणारे पदार्थ तयार होतात त्या पदार्थांना आयनिक संयुग म्हणतात। त्यानंतर आपण पीएच म्हणजे काय हे अभ्यासलं, एखाद्या पदार्थाचा आम्ल आणि आम्लारी धर्म ठरवण्यासाठी पीएच म्हणजेच ओटेंज म्हणजेच या आम्ल आणि आम्लारी धर्म ठरवण्यासाठीचं हे परिमाण आहे याबद्दल आपण जाणून घेतलं आणि त्याच्या पुढे जाऊन अनेक संश्लिष्ट दर्शकांच्या मिश्रणापासून जे दर्शक तयार होते त्याला आपण वैश्विक दर्शक म्हणतो आणि वैश्विक दर्शकाचा उपयोग करून ही पीएच मापन श्रेणी तयार केली जाते। त्याचबरोबर 0 ते 7 हे आम्लधर्मी पदार्थ असतात आणि 7 पासून 14 पर्यंत आम्लारीधर्मी पदार्थ असतात याबद्दलही आपण जाणून घेतलं। आता आपण अभ्यासत आहोत आम्ल आणि आम्लारींची क्रियाशीलता हे कसे असतात क्रियाशील, यांचे रासायनिक गुणधर्म अभ्यासत आहोत। सुरुवातीला आपण उदासीनीकरण म्हणजे काय अभ्यासलं, आम्ल आणि आम्लारी यांची रासायनिक अभिक्रिया झाल्यानंतर क्षार आणि पाणी तयार होतं याला उदासीनीकरण म्हणतात। त्यानंतर आपण धातूच्या आम्लासोबत रासायनिक अभिक्रिया अभ्यासली, धातूच्या आम्लासोबत रासायनिक अभिक्रिया केल्यानंतर धातूचे क्षार आणि हायड्रोजन वायू तयार होतो। त्याचबरोबर आपण धातूच्या ऑक्साईडांच्या आम्लासोबत रासायनिक अभिक्रिया अभ्यासली, धातूंच्या ऑक्साईडांच्या आम्लासोबत रासायनिक अभिक्रिया झाल्यानंतर क्षार आणि पाणी तयार होतं। उभयधर्मी ऑक्साईड कशाला म्हणतात, ज्या ऑक्साईडांची आम्लासोबतही रासायनिक अभिक्रिया होते आणि आम्लारी सोबतही रासायनिक अभिक्रिया होते अशा ऑक्साईडांना उभयधर्मी ऑक्साईड म्हणतात। झिंक ऑक्साईड आणि अल्युमिनियम ऑक्साईड, ZnO झिंक ऑक्साईड आणि Al2O3 अल्युमिनियम ऑक्साईड हे दोन्ही उभयधर्मी ऑक्साईड आहेत। त्यानंतर अधातूंच्या ऑक्साईडांची आम्लारी सोबत रासायनिक अभिक्रिया अभ्यासली, तिथेही क्षार आणि पाणी तयार झालं आणि त्यानंतर कार्बोनेट आणि बाय कार्बोनेटच्या क्षारांची आम्लासोबत रासायनिक अभिक्रिया अभ्यासली, क्षार आणि पाणी तयार झालं आणि या सगळ्यांचा विचार करता आपल्याला आम्ल आणि आम्लारी धर्म हा कसा असतो एखाद्या पदार्थाचा आणि त्यामध्ये तयार होणारे उत्पादित कसे असतात याबद्दलची माहिती आता आपल्या लक्षात आली। आता आपल्याला या पाठाचा पुढचा भाग अभ्यासायचा आहे आणि तो म्हणजे क्षार। क्षार कशाला म्हणतात, जिथपासून आपण आम्ल आणि आम्लारींची क्रियाशीलता अभ्यासली तिथंच आपल्या क्षार हा मुद्दा लक्षात आलेला आहे। बघा जरा विचार करा क्षार कशाला म्हणतात, तर उदासीनीकरणाच्या अभिक्रियेमध्ये अभ्यासलेलं आम्ल आणि आम्लारी यांची रासायनिक अभिक्रिया झाल्यानंतर जे तयार झालं ते म्हणजे क्षार असत। म्हणजे काय, वेन ऍसिड अँड बेस इज रिएक्ट विथ इच अदर देन इट गिव्ह सॉल्ट, तिथं तयार झालं सॉल्ट। आणि मग आता क्षारांमध्ये लिटमस पेपरचा रंग बदल होत नाही म्हणजे याला धर्म कुठला असतो क्षारांना, याला धर्म नसतो म्हणजे अनिधर्मी असतो, निधर्मी म्हणजे न्यूट्रल असतो, उदासीन असतो। आता आपल्याला क्षारांचे प्रकार अभ्यासायचे। आता क्षारांचे प्रकार अभ्यासण्यापूर्वी आपल्याला एक छोटीशी कृती करून पहा म्हणून सांगितलेले, सोडियम क्लोराईड, अमोनियम क्लोराईड आणि सोडियम बायकार्बोनेट यांचे 10 मिली पाण्यामध्ये द्रावण तयार करा म्हणून सांगितले। काय काय, सोडियम क्लोराईड, सोडियम क्लोराईड म्हणजे काय, NaCl,
सोडियम क्लोराइड, अमोनियम क्लोराइड, NH4Cl अमोनियम क्लोराइड आणि सोडियम बायकार्बोनेट म्हणजे NaHCO3 सोडियम बायकार्बोनेट। हे झालं सोडियम क्लोराइड म्हणजे मीठ, हे झालं अमोनियम क्लोराइड म्हणजे नौसागर आणि हे NaHCO3 म्हणजे खाण्याचा सोडा, सोडियम बायकार्बोनेट। लक्षात राहिले ना, या पद्धतीने लक्षात ठेवा, कारण स्वयंपाकघर आणि स्वयंपाकघरामध्ये आपली आई यांचा परस्पर संबंध असतो आणि याच्यामध्ये तसं नाव आहे म्हणून हे सोडियम बायकार्बोनेट, गडबड होणार नाही, अन्यथा सोडियम कार्बोनेट आणि सोडियम बायकार्बोनेट याच्यामध्ये वारंवार गडबडी होतात। आता या प्रत्येकाचे हे N कॅपिटल लिहायचं प्रत्येकाला, प्रत्येकाचं 10 मिली द्रावण तयार करा पाण्यामध्ये आणि 10 मिली द्रावण तयार केल्यानंतर आता द्रावणामध्ये द्राव्य कोणतं झाला, पहिल्या द्रावणामध्ये सोडियम क्लोराईड द्राव्य झाला, दुसऱ्या द्रावणामध्ये अमोनियम क्लोराईड द्राव्य झाला आणि तिसऱ्या द्रावणामध्ये सोडियम बायकार्बोनेट हा द्राव्य झाला आणि पाणी मात्र प्रत्येकामध्ये द्रावक झालं। आणि आता त्याच्यामध्ये हे क्षार आहेत सगळे, आता क्षारांचा धर्म कसा असतो आपण न्यूट्रलायझेशन रिएक्शन मध्ये अभ्यासलं, वेन एसिड एंड बेस इज रिएक्ट विथ इच अदर देन इट गिव्स सॉल्ट एंड वॉटर, म्हणजे तिथं काय तयार होतो, क्षार तयार होतो। आता एक क्षार आहे, मग क्षारांना धर्म कोणता असतो, न्यूट्रलायझेशन रिएक्शन आहे ती उदासीनीकरणाची अभिक्रिया म्हणजे क्षारांना धर्म नसतो, उदासीन असतो। आता या प्रत्येकाचा पीएच पहा, जर आपण या प्रत्येकाचा पीएच पाहिला पीएच पेपरनं सामू कागदाच्या साह्यानं तर आपल्या काय लक्षात येईल, याचा सोडियम क्लोराईडचा पीएच असतो 7। आता लक्षातच ठेवायचा सोडियम क्लोराईडचा पीएच 7 असतो, 7 असतो म्हणजे याचा धर्म कोणता, याचा धर्म कोणता 7 असतो म्हणजे याचा पीएच 7 म्हणजे धर्म उदासीन। त्याच्यानंतर हे पी स्मॉल, अमोनियम क्लोराईडचा पीएच किती असतो, 7 पेक्षा कमी असतो, 7 पेक्षा कमी याचा करेक्ट 7, याचा 7 पेक्षा कमी अमोनियम क्लोराईडचा। आणि सोडियम बायकार्बोनेटचा पीएच किती असतो, 7 पेक्षा जास्त असतो। म्हणजे आपल्याला यावरून काय लक्षात येतं, जरी क्षार असले तरी प्रत्येक वेळी तयार झालेला क्षाराचा धर्म हा उदासीन नसतो, हे आपल्याला यावरून लक्षात येतं। कसं काय बरं उदासीन नसतो, कारण आपण पीएच म्हणजे काय, पॉवर ऑफ हायड्रोजन आयन हे अभ्यासत असताना एखाद्या पदार्थाचा अम्ल आणि अम्लारी धर्म आपल्याला पीएच म्हणजे सामू कागदाच्या साह्याने समजतो। आणि मग इथं मात्र याचा पीएच किती आहे, सोडियम क्लोराईडचा 7 आहे, NH4Cl म्हणजे अमोनियम क्लोराईडचा 7 पेक्षा कमी आणि सोडियम बायकार्बोनेटचा 7 पेक्षा जास्त आहे, म्हणजे प्रत्येकाचा खरं तर क्षार एक 7 असायला हवा, परंतु असं नसतं क्षारांमध्ये सुद्धा। याचा अर्थ 7 पीएच असणारे कसले असतात, हे ज्यांचा पीएच 7 आहे ते उदासीन असतात म्हणजे न्यूट्रल असतात, ज्यांचा पीएच 7 पेक्षा कमी असतो ते कसे असतात, ऍसिडिक असतात, ऍसिडिक असतात म्हणजे आम्लधर्मी असतात, 0 ते 7 पर्यंत आम्लधर्मी आहेत आपण पीएच कागदावर अभ्यासलं, 0 सर्वाधिक आम्ल, 1 त्यापेक्षा कमी आम्ल, 2 त्यापेक्षा कमी आम्ल, म्हणजे 0 पासून 1, 2, 3 आपण 4, 5, 6 कडे येत गेलो की आम्लधर्म कमी 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 होत जातो आणि 7 ला तो न्यूट्रल होतो, म्हणजे हा 7 पेक्षा कमी आहे म्हणजे आता धर्म कोणता, आम्लधर्मी क्षार। आणि याचा 7 पेक्षा जास्त, 7 पेक्षा जास्त म्हणजे काय, आम्लारी धर्मी, म्हणजे आपल्याला यावरून काय लक्षात येतं, क्षार कसे तयार होतात, आम्ल आणि आम्लारी यांची रासायनिक अभिक्रिया झाल्यानंतर क्षार तयार होतात नंबर 1, आणि नंबर 2 क्षारांचे 3 प्रकार असतात। कुठले कुठले 3 प्रकार, पहिला क्षार न्यूट्रल सॉल्ट म्हणजे उदासीन क्षार, दुसरा क्षार आम्लधर्मी क्षार म्हणजे ऍसिडिक सॉल्ट, आणि तिसरा क्षार आम्लारी धर्मी क्षार म्हणजे बेसिक सॉल्ट। हे क्षारांचे 3 प्रकार आहेत। आता हे कसे तयार होतात क्षारांचे 3 प्रकार याच्याबद्दल जरा जाणून घेऊ, ज्यावेळी आम्ल आणि आम्लारी यांची रासायनिक अभिक्रिया होते त्यावेळेस क्षार आणि पाणी तयार होतं, परंतु आपण आम्लाचे प्रकार अभ्यासले, कोणकोणते आम्लाचे प्रकार आहेत,
तीव्र आम्ल, सौम्य आम्ल, आम्लारीचे देखील प्रकार अभ्यासले, कुठले कुठले, त्याच पद्धतीने तीव्र आम्लारी, सौम्य आम्लारी। आता ज्यावेळी हे न्यूट्रल सॉल्ट कधी तयार होतात किंवा उदासीन क्षार कधी तयार होतात, ज्यावेळी स्ट्रॉंग ऍसिड एंड स्ट्रॉंग बेस आर रिएक्ट विथ इच अदर देन न्यूट्रल सॉल्ट्स आर क्रिएट। म्हणजे ज्यावेळी तीव्र आम्ल आणि तीव्र आम्लारी यांची रासायनिक अभिक्रिया होते त्यावेळी जे क्षार तयार होतात ते क्षार उदासीन असतात। बघा काय सांगितलं मी, तीव्र आम्ल आणि तीव्र आम्लारी म्हणजे दोघेही स्ट्रॉंग, दोघेही स्ट्रॉंग असल्यानंतर काय होईल, न्यूट्रल होईल। दोन पट्टीचे पैलवान असले आणि दोन पट्टीच्या पैलवानाची म्हणजे समान ताकदीचे पैलवान आहे आणि दोन समान ताकदीच्या पैलवानांची जर कुस्ती लावली तर कुस्ती होईल का, कोणीच कोणाला हरवणार नाही, कोणी जिंकणार नाही, कोणी हरणार नाही, म्हणजे काय, सामना अनिर्णित म्हणजे उदासीन। लक्षात आलं, स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस म्हणजे तीव्र आम्ल आणि तीव्र आम्लारी यांच्यापासून तयार होणार क्षार हे उदासीन असतं। नंबर दोन, आता हे कसलं आहे, आम्लधर्मी NH4Cl अमोनियम क्लोराईड आम्लधर्मी क्षार आहे। आता तीव्र आम्ल असेल आणि सौम्य आम्लारी असेल, इथं तयार झालेलं कसलं आहे, आम्लधर्मी, मग इथं आम्ल कोणतं असेल रासायनिक अभिक्रियेमधला, स्ट्रॉंग ऍसिड अँड वीक बेस आर रिएक्ट विथ इच अदर तर तयार काय होईल, हे आम्लधर्मी क्षार तयार होईल। म्हणजे ज्यावेळी तीव्र आम्ल आणि सौम्य आम्लारी यांची रासायनिक अभिक्रिया होते त्यावेळेस जे क्षार तयार होतं ते क्षार आम्लधर्मी असतं आणि म्हणून त्याचा सामू किंवा त्याचा पीएच 7 पेक्षा कमी असतो। आणि नंबर तीन, ज्यावेळी ज्यावेळी स्ट्रॉंग बेस अँड वीक ऍसिड वेन रिएक्ट विथ इच अदर देन इट्स फॉर्म, कसलं झालं तयार हे क्षार, बेसिक सॉल्ट तयार झाला। म्हणजे आम्लारी जर तीव्र असेल, तीव्र आम्लारी आणि सौम्य आम्ल यांची रासायनिक अभिक्रिया झाल्यानंतर जे क्षार तयार होतं त्या क्षाराला आम्लारी धर्मी क्षार म्हणतात। हे क्षारांचे तीन प्रकार लक्षात आलं तुमच्या। आता आपल्याला वर्गीकरण करा म्हणून सांगितलेलं आहे, काही क्षारांची नावं दिलेली आहेत आणि मग या उदासीन क्षार, आम्लधर्मी क्षार आणि आम्लारी धर्मी क्षार याच्यामध्ये वर्गीकरण करा असं म्हटलेले, आता आपण त्याच्याबद्दल अभ्यासू। आता आपल्याला विचारलेले पुढील क्षारांचं वर्गीकरण करा कशामध्ये, आम्लधर्मी क्षार, आम्लारी धर्मी क्षार आणि उदासीन क्षार हे तीन प्रकार आहेत। आता कोणते कोणते क्षार दिलेले आहेत, पहिल्यांदा दिलेलं आहे अमोनियम नायट्रेट। अमोनियम नायट्रेट म्हणजे काय असतं, NH4NO3 हे अमोनियम नायट्रेट। त्यानंतर दिलेलं आहे सोडियम कार्बोनेट, सोडियम कार्बोनेट काय असत, Na2CO3 म्हणजे कोण, धुण्याचा सोडा। आणि नंतर सोडियम ऍसिटेट, सोडियम ऍसिटेट म्हणजे काय, CH3COONA सोडियम ऍसिटेट। आणि नंतर दिलेलं आहे सोडियम सल्फेट, पोटॅशियम क्लोराईड आणि सोडियम क्लोराईड यांची नावं लिहिली नाही कारण शब्दामध्ये लिहायला जास्त प्रपंच वाढतो, जागा जास्त लागते आणि म्हणून हे लिहिलेलं आहे। या प्रत्येकाचे हे मॉलिक्युलर फॉर्म्युले म्हणजे रेणूसूत्र आहे आणि आपल्याला विचारलेलं आहे काय, त्यांचं वर्गीकरण करा। आता वर्गीकरण, आम्लधर्मी क्षार, अमोनियम नायट्रेट हा आम्लधर्मी क्षार आहे। म्हणजे काय, आम्लधर्मी आहे म्हणजे काय, याची रासायनिक अभिक्रिया कोणासोबत झाली पाहिजे, तीव्र आम्ल आणि सौम्य आम्लारी यांच्यापासून तयार झालेला हा क्षार आहे। त्यानंतर आम्लारी धर्मी क्षार हा Na2CO3 सोडियम कार्बोनेट आणि सोडियम ऍसिटेट हे दोन्ही आम्लारी धर्मी आहेत। म्हणजे हे कसे तयार झाले पाहिजे, स्ट्रॉंग बेस म्हणजे तीव्र आम्लारी आणि सौम्य आम्ल यांच्यापासून तयार झालेले एक क्षार आहेत सोडियम कार्बोनेट आणि सोडियम ऍसिटेट। आणि सोडियम सल्फेट, पोटॅशियम क्लोराईड आणि सोडियम क्लोराईड हे स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस म्हणजे तीव्र आम्ल आणि तीव्र आम्लारी यांच्यापासून तयार झालेले हे उदासीन क्षार आहेत। या पद्धतीने आपल्याला यांचं वर्गीकरण करता येईल। आता सोडियम ऍसिटेट CH3COONA यालाच आपल्याला रेणूसूत्रामध्ये जर लिहायचं झालं तर हे कंसामध्ये C2H3NA
ओ टू या पद्धतीने लिहिता येतं. कसं बरं हे कसं लिहिलं तर बघा सी किती आहेत एक दोन सी टू एच किती आहेत एच थ्री एन ए हा एन ए आणि ओ किती आहेत ओ दोन ओ टू हे सोडियम ऍसिटेटचं रेणूसूत्र आणि हे देखील त्याचं रेणूसूत्र आहे. आपल्या सोयीसाठी तुम्हाला या पद्धतीनं सी एच थ्री सी ओ एन ए सोडियम ऍसिटेट लिहिलं तर या पद्धतीनं आपल्याला आम्लधर्मी क्षार आम्लारी धर्मी क्षार आणि उदासीन क्षार यांचं वर्गीकरण करता येईल. त्यानंतर आपल्याला रासायनिक अभिक्रिया पाहिजे. आपल्याला रासायनिक अभिक्रिया पूर्ण करा म्हणून सांगितलेले पुस्तकामध्ये रासायनिक अभिक्रिया दिलेल्या आहेत आणि पहिली रासायनिक अभिक्रिया दिलेली आहे एन ए टू सी ओ थ्री म्हणजे काय सोडियम कार्बोनेट. सोडियम कार्बोनेट आणि हायड्रोक्लोरिक आम्ल यांची रासायनिक अभिक्रिया झाल्यानंतर सोडियम क्लोराईड आणि कार्बन डायऑक्साइड वायू तयार होतो. आता कार्बन डायऑक्साइड वायू तयार होतो परंतु आता हे रासायनिक अभिक्रिया जर आपण संतुलित करण्याचा प्रयत्न केला तर इथं एन ए टू करून दिलेली आहे पुस्तकात लिहून दिलेली रासायनिक अभिक्रिया ही आपण याच्यात ते फार वेगळं केलं नाही परंतु पुस्तकामध्ये एक गोष्ट राहिली आहे त्या ठिकाणी ती लक्षात घ्या. या ठिकाणी सोडियम दोन आहेत इथं पण दोन आहेत क्लोरीन दोन आहेत इथं पण दोन आहेत क्लोरीन कार्बन इथे एक आहे इथं पण एक आहे ऑक्सिजन इथं तीन आहेत आणि इथं मात्र एकच ऑक्सिजन आहे इथं हायड्रोजन आहे याच्यात हायड्रोजनच नाही म्हणजे काहीतरी राहिलंय पुस्तकामध्ये लिहायचं. आणि मग काय राहिलंय तर या ठिकाणी प्रत्येक वेळी एक एच टू ओ मॉलिक्यूल तयार होतो पाण्याचा रेणू तयार होतो. आता ह्या रासायनिक अभिक्रिया आपल्याला पूर्ण करायला सांगितलेल्या आहेत किंवा मग ते आपल्याला ठेवलं असेल पूर्ण करायला असं आपण समजू. इथं पण एक पाण्याचा मॉलिक्यूल तयार होतो. आता पहा सोडियम कार्बोनेट आणि इथं आपल्याला रिकामी जागा भरा म्हटलेलं हे सल्फ्युरिक ऍसिड. इथं सल्फ्युरिक ऍसिड लिहिलं की ते सोडियम सल्फेट कार्बन डायऑक्साइड आणि पाणी तयार होईल. रासायनिक अभिक्रिया संतुलित आहे. त्यानंतर कॅल्शियम कार्बोनेट आणि नायट्रिक ऍसिड ही दिलेली रासायनिक अभिक्रिया जेवढं लिहिलेलं आहे तयार काय होतं विचारलेलं आहे काय तयार होईल कॅल्शियम कार्बोनेट आणि नायट्रिक ऍसिड यांची रासायनिक अभिक्रिया झाली की कॅल्शियम नायट्रेट कार्बन डायऑक्साइड आणि पाणी तयार होतं इथं पण एच टू ओ. त्यानंतर हे पोटॅशियम कार्बोनेट पोटॅशियम कार्बोनेट आणि सल्फ्युरिक ऍसिड यांची रासायनिक अभिक्रिया झाली की पोटॅशियम सल्फेट कार्बन डायऑक्साइड आणि इथं सुद्धा पाणी तयार होतं. हा कार्बन डायऑक्साइड वायू आहे म्हणून ऊर्ध्वगामी बाण दाखवा. या ठिकाणी हे जलीय द्रावण तयार होतं एक्वियस हे पण जलीय द्रावण तयार होतं हा कार्बन डायऑक्साइड गॅस आहे म्हणून या ठिकाणी जी लिहा. आता ह्या रासायनिक अभिक्रिया कशाच्या आहेत हे बघा हे क्षार आहेत सगळे कसले क्षार आहेत कार्बोनेटिक क्षार आहेत धातूचे कार्बोनेटिक क्षार आहेत म्हणजे ज्या कार्बोनेट आयन जोडलेले आहे प्रत्येकामध्ये सीओ थ्री सीओ थ्री सीओ थ्री सीओ थ्री आहे का आणि कशासोबत अभिक्रिया झाली धातूच्या कार्बोनेटिक क्षारांची विरल आम्लासोबत. हे सगळे आम्ल आहेत परंतु कसे जलीय द्रावणामध्ये तयार केलेले आम्ल आहेत म्हणजे धातूच्या कार्बोनेटिक क्षारांची विरल आम्लासोबत रासायनिक अभिक्रिया झाल्यानंतर नंतर काय तयार झालं नंतर पण क्षारच तयार झालं पण कसलं क्षार तयार झालं नंतर दुसरं क्षार तयार झालं दुसऱ्या धातूचं. इथं कोणत्या धातूचं इथं एन ए टू सी ओ थ्री कार्बोनेटिक क्षार होतं परंतु इथं कसलं क्षार तयार झालं क्लोराईडचं क्षार तयार झालं. इथं पण कार्बोनेटचं क्षार होतं इथं सल्फेटचं क्षार तयार झालं सोडियम सल्फेट. इथं कार्बोनेटचं क्षार होतं इथं नायट्रेटचं क्षार तयार झालं. इथं कार्बोनेटचं क्षार होतं इथं सल्फेटचं क्षार झालं म्हणजे दुसरं क्षार तयार होतं आणि कार्बन डायऑक्साइड आणि पाणी तयार होतं. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. लक्षात आलं. त्यानंतर दुसरे आणखी रासायनिक अभिक्रिया आहेत त्याच्याबद्दल आपण पाहू. त्यानंतर आणखी तीन अभिक्रिया आहेत ही पण कार्बोनेटच्या क्षाराची अभिक्रिया आहे एन एच सी ओ थ्री म्हणजे परत सोडियम बाय कार्बोनेट आणि हायड्रोक्लोरिक आम्ल यांची रासायनिक अभिक्रिया झाल्यानंतर सोडियम क्लोराईड कार्बन डायऑक्साइड आणि पाणी तयार होतं. ही रासायनिक अभिक्रिया आपल्याला लिहून दिलेली आहे फक्त याच्यामध्ये ह्या रासायनिक अभिक्रियेमध्ये ह्या रिकाम्या जागा सोडलेल्या आहेत. हे काय के एच सी ओ थ्री म्हणजे पोटॅशियम बाय कार्बोनेट एच एन ओ थ्री म्हणजे नायट्रिक ऍसिड रेणूसूत्र सगळे लिहायचे आणि ह्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि रेणूसूत्र पाठ असले पाहिजेत. चारदा चारदा लिहा वाटल्यास प्रॉपर पद्धतीने लिहिलं पाहिजे हे एच एन ओ थ्री नायट्रिक ऍसिड तयार होतं पोटॅशियम नायट्रेट के एन ओ थ्री कार्बन डायऑक्साइड आणि पाणी तयार होतं. हे ऍक्वियस म्हणजे जलीय द्रावण आहे हे गॅस आहे म्हणून ऊर्ध्वगामी बाण दाखवला आणि हा लिक्विड आहे म्हणून एल लिहिले त्या ठिकाणी. त्यानंतर हे परत सोडियम बाय कार्बोनेट आणि ऍसिटिक ऍसिड सी एच सी बी सी ओ एच म्हणजे काय ऍसिटिक ऍसिड सोडियम बाय कार्बोनेट आणि ऍसिटिक ऍसिड यांची रासायनिक अभिक्रिया झाल्यानंतर हे काय तयार झालं सोडियम ऍसिटेट आणि कार्बन डायऑक्साइड आणि पाणी तयार झालं.
अगोदर आला होता हा मॉलिक्युलर फॉर्म्युला सी एच थ्री सी ओ एन ए, आपण तिथे लिहिलं होतं सी टू एच थ्री एन ए ओ टू, याचं ऋणसूत्र आपल्याला या पद्धतीने देखील लिहिता येतं. तर याही रासायनिक अभिक्रियेमध्ये आपल्याला काय समजतं, हे सगळे धातूचे कार्बोनेटिक क्षार आहेत, धातूच्या कार्बोनेटिक क्षारांची विरल अम्लासोबत रासायनिक अभिक्रिया झाल्यानंतर अन्य धातूचं क्षार कार्बन डायऑक्साईड आणि पाणी तयार होतं. या ठिकाणी क्षारांचा मुद्दा संपतो. परंतु रेणूसूत्र आपल्याला माहिती असल्याशिवाय रासायनिक अभिक्रिया लिहिता येत नाहीत, आणि रासायनिक अभिक्रिया लिहिणं फार सोपं असतं. बघा, मी शब्दामध्ये लिहिलं नाही, का नाही लिहिलं शब्दामध्ये, शब्दामध्ये लिहिण्यासाठी जागा जास्त लागते, शब्दामध्ये लिहिल्यानंतर समजत नाही, आणि हे मात्र पटकन समजतं कशापासून तयार झालेलं आहे हा रेणू, आणि शिवाय लिहिण्याचा प्रपंच व्याप देखील कमी होतो. म्हणून रासायनिक अभिक्रिया फक्त एक थोडासा सराव करा, हे अतिशय सोपं आहे, सगळ्यांना जमून जाईल.